नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण बहुपदींचे अवयव कसे पाडायचे ते सराव संच 3.6 मधील उदाहरणांच्या साहाय्याने पाहूया. त्यातील पहिलं जे उदाहरण आहे 2x² + x - आता बघा, जेव्हा आपल्याला अशी बहुपदी दिलेली असते तेव्हा ती ax² + bx + c या स्वरूपात आहे का ते पाहायचं. तर दिलेली बहुपदी त्या स्वरूपात आहे. अशा वेळी हा जो स्थिर पद, स्थिर संख्या आणि वर्गपदाचा सहगुण यांचा गुणाकार हा बाजूला लिहून द्यायचा, म्हणजेच -1 आणि 2 यांचा गुणाकार आपण बाजूला लिहिला. आता -2 चे आपल्याला अवयव काढावे लागतील. अशा पद्धतीने की त्यांचा गुणाकार -2 येईल आणि बेरीज -1 येईल. अशा दोन संख्या आपल्याला शोधा, 2 आणि 1. या दोन संख्यांचा गुणाकार 2 येतो, पण आपल्याला -2 गुणाकार पाहिजे. आणि -2 गुणाकार केव्हा येईल? तर दोन्हीपैकी एक संख्या ऋण असेल तेव्हा. याचा अर्थ आपल्याला दोन्हीपैकी एक संख्या ऋण करायची आहे. पण कोणाला ऋण करायचं? तर या दोन्हीचा गुणाकार आता -2 येईल, यापैकी 1 वजा आहे असं आपण गृहीत धरलं. पण +1 कधी बेरीज चिन्ह भिन्न असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या गेल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येतं. मग +1 येण्यासाठी ही मोठी संख्या लिहिला अधिक चिन्ह. मग लक्षात ठेवा, इथून पुढे इथलं चिन्ह मोठ्या संख्येला येईल जेव्हा इथं ऋण संख्या असेल आणि तिची अवयव पाडायची असते, आणि उरलेल्या संख्येला आपोआप वजा चिन्ह होईल. आता मधलं पद घालवायचं आणि त्याच्या जागी हे दोन ज्या संख्या मिळाल्या अवयव स्वरूपातल्या त्यांना एक्स लावून घेऊयात. 2x² + 2x - 1x आणि -1. पहिल्या 2 आणि नंतरच्या 2 चे गट पाडले. पहिल्या 2 मध्ये कॉमन आहे 2x, दोन्हीमध्ये सामायिक कोण आहे 2x, आणि जे सामायिक दिसतं त्याने या प्रत्येक पदाला जर आपण भागलं तर आपल्याला कंसातील संख्या मिळेल. 2x² ला भागलं तर 1 उरेल, 2x ला भागलं तर +1 मिळेल. त्या दोन्हीमध्ये समान कोणीच दिसत नाही आहे, अशावेळी 1 हा सामायिक आहे आणि इथल्या चिन्हासह तो जर बाहेर काढला तर मग याने या प्रत्येकाला भागून घेतलं तर x + 1 असं मिळेल. आता ही चार पदं असणारी बहुपदी इथं 2 पदांमध्ये रूपांतरित झालेली दिसते. या दोन्ही पदांमध्ये x + 1 हा कंस सामायिक आहे, तो बाहेर बाजूला काढला तर उरलेल्या दुसऱ्या कंसामध्ये 2x - 1 असे येते. त्यानंतर आपल्याला दुसरी गणित पाहायचं आहे, 2m² + 5m - 3. ही जी दुसरी बहुपदी, ही बहुपदीसुद्धा am² + bm - c स्वरूपात आहे. यांचा स्थिरपद आणि वर्गपदाचा सहगुण यांचा गुणाकार म्हणजे -6 जर बाजूला लिहून काढले तर -6 चे आपल्याला अवयव पाडावे लागतात. 6 चे अवयव 6 × 1 = 6, 3 × 6 असेल. त्यापैकी कोणते आपल्याला उपयोगाला येतील बघा. जर 3 × घेतले तर 3 × 6 ह्या दोन्ही आपल्या 1 ऋण आणि 1 धन करावं लागेल, पण बेरीज मग 5 येत नाही. जर 6 × 6 घेतले तर यापैकी 1 ऋण या सगळ्यात धरलं तर इथलं चिन्ह याला घेतलं आणि मग याला -1 धरले तर बघा या दोन्हींची बेरीज -5 येईल आणि या दोन्हींचा गुणाकार -6 येईल. आता मधलं पद काढून टाकूयात, त्याच्याऐवजी या दोन पदांना एम हे चिन्ह लावून घेऊया. 2m² + 6m - 3. 2 2 चे गट पाडा. पहिल्या गटामध्ये सामायिक आहे 2m, या 2mने या प्रत्येकाला भागा. इथं एम उरेल आणि इथं 3 उरेल. इथंसुद्धा सामायिक काही दिसत नाही, अशावेळी 1 सामायिक आहे तो इथल्या चिन्हासह बाजूला काढला. +1 ने दोघांना भागलं तर m + 3 असं मिळेल. आता 4 पदांच्या बहुपदीचं 2 पदांमध्ये रूपांतर झालेलं आहे. या दोन्ही पदांमध्ये m + 3 हा कंस सामायिक आहे, उरलेली पदं दुसऱ्या कंसात येतील आणि हे झाले या दुसऱ्या बहुपदीचे अवयव. आता हे तिसरे उदाहरण बघा. हे सुद्धा ax² + bx + c या स्वरूपात आहे. मग अशावेळी स्थिर पद आणि वर्गपदाचा सहगुण यांचा गुणाकार म्हणजेच 12 आणि 77 यांचा गुणाकार 22 × 84 = 8 × 84 = 99 & 924 येतो. हे सगळं धन असल्यामुळं +924 चे आपल्याला आता अवयव पाडावे लागतील. दोन संख्यांमध्ये विभागणी करावी लागेल. मग आता एवढी मोठी संख्या असल्यावर या दोन संख्या नेमक्या शोधायच्या कशा? तर या 924 आपण अशा पद्धतीनं अवयव पाडून घ्या. 2 × 8 = 12 / 2 × 4 = 3 × 6. आता 2 ने भाग करणार 3 × 3 = 21 + 2 = 21 × 3 = 7. आता 7 ने जाईल. अशा मूळ संख्यांच्या स्वरूपात आपण अवयव पाडले, याचा अर्थ या सर्व संख्यांचा गुणाकार 924 आहे. पण इथे एकूण संख्या आहेत 5, आपल्याला हव्यात 2. मग यांची 2 गटामध्ये विभागणी करणार. मला वाटतं या 2 संख्या आणि
यांचा एक गट मिळेल, म्हणजे बेरीमध्ये 4, 4 8 आणि 11 33 असे दोन संख्या दरम्यान 40 33 तर या दोन्ही धन आहेत, गुणाकार धन 924 या दोन्ही धन आहेत, त्यांची बेरी धन 61 पडेल. आता मजदपद आपण काढूया, त्याच्याऐवजी 28 आणि 33 घेऊया, 12x² अधिक 28x अधिक 33x अधिक 17. पहिल्या आणि दुसऱ्या दोन दोनच्या गट पडले, त्या पहिल्या गटात सामायिक कोण आहे तर 4x. मग 4x ने या दोघांना भागिलं तर 4 3 12 आणि x वर्गाला x ने भागलं तर x होईल, आणि इतर x ला 1 जातील आणि 4 7 8 असंही सांगेल. आता या दोन्हीमध्ये 11 सामायिक आहे, 11 जर बाहेर काढली तर 11 3 आणि 1 या 3 7 7 चार पदांच्या बहुपदीचं दोन पदांमध्ये रूपांतर केलं, या दोन्ही पदांमध्ये 3x + 7 सामायिक आहे, उरलेलं दुसऱ्या कंसात 4x + 11 हे झाले.